गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी गोष्टी। एक शेतकरी खूपच उदास त्याच्या घराजवळ बसला होता, तेव्हा त्याच्याजवळ एक व्यक्ती आला। तो शेतकरी त्या व्यक्तीला आपली व्यथा सांगू लागला। त्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याला गौतम बुद्धाकडे जाण्याचा सल्ला दिला। गौतम बुद्ध त्या वेळेस शेजारच्याच एका गावामध्ये आले होते। तो शेतकरी या व्यक्तीचे हे वाक्य ऐकत भगवान बुद्धाकडे गेला। भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर तो त्यांना आपली व्यथा सांगू लागला। भगवान बुद्ध, मी एक शेतकरी आहे, मला शेती करणे आवडते, परंतु ज्या वेळेस मी काही माझ्या शेतामध्ये पेरतो त्यावेळेस मला त्यातून काहीच मिळत नाही। एकेकाळी पाऊस जास्त होतो आणि दुसऱ्या वेळेस पाऊस काहीच होत नाही, त्यामुळे माझे फारच नुकसान झाले आहे। मला आता काहीच समजत नाही आहे, मी काय करू आणि काय नाही। मला दोन वेळेचे जेवण देखील मिळणे कठीण होत आहे। गौतम बुद्ध त्या शेतकऱ्याचे बोलणे शांतीपूर्वक ऐकत होते। तो शेतकरी पुन्हा बोलू लागला, गौतम बुद्ध, मी एक विवाहित आहे, मला माझी पत्नी आवडते, पण कधी कधी ती मला टोचून बोलत असते आणि त्रास देत असते, त्यामुळे आमच्यामध्ये खूप वाद होत असतात। कधी कधी मला तर असे वाटते की मला माझ्या पत्नीचा त्रास होत आहे, आणि कधी कधी असे वाटते की ती माझ्या आयुष्यात नसती तर फार बरे झाले असते। मला मुले देखील आहेत, मी त्यांचे खूप लाड करतो, परंतु ते कधी कधी माझ्याशी तुच्छतेने वागतात, कधी कधी ते माझे ऐकताच नाहीत, तेव्हा असे वाटते की ही नक्की माझीच मुली आहेत का। अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तो गौतम बुद्धांकडे सांगू लागला। त्याच्या ह्या गोष्टी गौतम बुद्ध शांत चित्ताने ऐकत होते। तो शेतकरी अशा अनेक गोष्टी सांगत होता, परंतु गौतम बुद्ध एका शब्दाने देखील बोलत नव्हते। जो काही तो सांगत आहे ते मनपूर्वक ऐकतच होते। सर्व काही सांगून झाल्यानंतर आता त्याच्याकडे काही सांगण्यासारखे उरलेच नव्हते, तेव्हा तो शांत झाला। आपल्या मनातील सर्व काही सांगून तो मोकळे झाला, किंबहुना त्यांनी त्याचे मन मोकळे केले आणि गौतम बुद्ध त्याला काहीतरी सल्ला देतील किंवा या गोष्टीमधून मार्ग काढून देतील। या हिशोबाने तो गौतम बुद्धाकडून उत्तराची आस ठेवून बसला। परंतु गौतम बुद्ध शांत बसले होते। त्यावर तो शेतकरी म्हणाला, गौतम बुद्ध, मी खूप लांबून आलो आहे, तुम्ही या समस्यावर मग काहीच उपाय सांगणार नाही का। त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, मी तुझी कोणतीच मदत करू शकत नाही। यावर तो शेतकरी आश्चर्यचकित झाला आणि म्हणू लागला, हे काय बोलताय, आपण सर्व लोक म्हणतात की आपण सर्व समस्या सोडवता, तुम्ही माझी मदत का करत नाही। कारण मी एक गरीब शेतकरी आहे म्हणून। त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी तर आहेतच, अडचणी तर प्रत्येकाला येत असतात आणि जातही असतात। कधी एखाद्या व्यक्तीला बाहेरचे आपले वाटतात, कधी आपलेच लोक बाहेर ते वाटून जातात। हेच तर खरे जीवन आहे, यातून कोणी सुटू शकत नाही। खरे तर हे आहे की जो व्यक्ती या पृथ्वी तलावर जन्म घेतो त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये संकटांना सामोरे जावे लागते। तू कितीही कठोर परिश्रम कर, एक समस्या गेली की तुला दुसऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते। हेच तर खरे सत्य आहे। हे सर्व गौतम बुद्धाचे बोलणे ऐकल्यावर तो शेतकऱ्याला राग आला आणि तो गौतम बुद्धांना म्हणाला, सर्व लोक तर म्हणतात की तुम्ही प्रत्येक समस्यावर मार्ग काढून देता, मला वाटले होते की तुम्ही माझी काहीतरी मदत कराल, आता तुम्हीही या समस्यावर काही मार्ग काढू शकत नाही,
म्हणजे आता माझे इथे येणे व्यर्थ झाले। लोक खोटे बोलतात की तुम्ही सर्व समस्यावर काही ना काही मार्ग काढून देता। तुम्ही तर माझ्या एका सुद्धा समस्येवर मार्ग काढून दिला नाही। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।